स्वामी समर्थ केंद्रावर चोरट्याचा डल्ला, दानपेटी फोडली, 40 ते 50 हजार रोख रक्कम लंपास। नवापूर तालुक्यातील खांडबारा श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल सुसंस्कार केंद्रात आज संध्याकाळी 6 ते 6:30 सुमारास अज्ञात चोरट्याने मागचा दरवाजा तोडून स्वामी समर्थ केंद्रामध्ये शिरूर या ठिकाणी ठेवलेली दानपेटीचे कुलूप तोडून दानपेटीत असलेली रक्कम अंदाजे 40 ते 50 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे। चोरीची घटना कळताच येथील नागरिकांनी खांडबारा पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली। खांडबारा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे। विसरवाडी पोलिसांनी खांडबारा गावात गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। खांडबारा येथे मागच्या सुमारे 3 वर्षापासून 3.5 वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल सुसंस्कार केंद्र कार्यरत आहे। तर या केंद्रामार्फत दर गुरुवारी साप्ताहिक आरती केली जाते। तर आजही आम्ही साप्ताहिक आरती करण्यासाठी मी अक्षय, माझी आई आणि काकू सीमा काकू आम्ही आलो होतो। आणि जसं सुमारे 6 वाजेच्या आसपास आम्ही इथं आलो केंद्रामध्ये केंद्राची आरतीची तयारी करण्यासाठी। त्याच्यानंतर आम्ही हातपाय धुवून वगैरे आम्ही दार उघडला। आणि जसं दार उघडलं आम्ही बघितलं पहिले तर आम्हाला ती दानपेटी तिथे ठेवलेली असते, कायम ती दिसली नाही। आज ती दानपेटी आम्हाला दिसत नव्हती, मग आम्ही शोधलो सगळीकडे, आम्ही सर्चिंग स्टार्ट केली। आणि त्याच्यानंतर आम्ही मागच्या खोलीमध्ये गेल्यावर आम्हाला कळलं की तिथं एक जो दरवाजा आहे त्या दरवाजाला फोडून कोणीतरी आतमध्ये शिरलं आहे। आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की इथं चोरी झाली। आणि आम्ही परत अजून शोधायला सुरुवात केली की पेटी कुठं आहे। त्याच्यानंतर आम्ही मागच्या दरवाज्यात गेलो आणि तो दरवाजा आम्हाला उघडलेला दिसला। आणि तो दरवाज्याच्या समोरच ती आमची जी केंद्राची दानपेटी आहे ती दानपेटी उघडलेल्या अवस्थेत आम्हाला दिसली। आणि त्या दानपेटीमध्ये सुमारे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 40 ते 50 हजाराचं सुमारे रक्कम जमा असावी असा सगळ्यांचा अंदाज आहे। आणि ती दानपेटी उघडल्या असल्यावर तिथं उघडलेल्या अवस्थेत दिसली। आणि तिथं जे नोटा होत्या, नोटा तिथं अजिबात नव्हत्या, फक्त थोडे चिल्लर आम्हाला तिथे दिसले। खांडबारा गावातील केंद्रात चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे सत्र थांबले होते, परंतु पुन्हा आता चोरीचे सत्र सुरू झाल्याने चोरटे पोलिसांना आवाहन देत असल्याचं दिसून येत आहे। आध्यात्मिक केंद्रात झालेल्या चोरीचा पोलीस तपास लावतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।